चंद्रकांत दादा पाटील खूपच वैफल्यग्रस्त झालेले आहेत. हल्ली ते काही बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही. मैं कहूंगी सुधीर भाऊ मुनगंटीवार से कि आप भारतीय जनता पार्टी के भी कार्यकर्ताओं की नार्को टेस्ट करें, और क्या भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को ये पसंद आया है कि भाजपा ने शिवसेना के पीठ में खंजीर खोपा, ये भी नार्को टेस्ट से पता चल जाएगा. मला सुधीर भाऊंना असं सांगायचं आहे की मग भारतीय जनता पार्टीच्या पण कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट करा आणि त्यामध्ये काय काय येतं ते पण आपण पाहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीनी अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं होतं, 80 तासाचं सरकार चाललं, तर त्यामध्ये देखील मग ही नार्को टेस्ट करण्याची आवश्यकता आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, शिवसेनेच्या पाठीत जो खंजीर खुपसला ते त्यांना आवडलेलं आहे का. आता हे सिद्ध करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, हे सिद्धच झालेलं आहे की राज्यपाल जे आहेत महाराष्ट्राचे ते केंद्र सरकारचा एजेंडा कुठेतरी महाराष्ट्रात चालवत आहेत का, आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं. कालचा जो प्रकार होता की त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि सूचना केली की 2 दिवसाचं अधिवेशन घ्या, तर ह्या सगळ्या गोष्टी 12 आमदार राज्यपाल नियुक्त ते थांबवून ठेवलं आहे. आज 8-10 महिने झाले, त्याच्यामुळे कुठेतरी चित्र अगदी स्पष्ट झालं आहे की ते भारतीय जनता पार्टी ला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारची गोष्टी थांबवून ठेवणं हे सगळंच सुरू आहे. लगभग 1.5 साल से हम देख रहे हैं कि राज्यपाल महोदय महाराष्ट्र के भगत सिंह कोश्यारी जी ये सरकार को काम नहीं करने दे रहे महाराष्ट्र के, और विपक्ष को कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी के एजेंडा को बढ़ावा तो नहीं दे रहे. इस प्रकार से सारा चल रहा है. अब महिलाओं की सुरक्षा को लेकर 2 दिवसीय अधिवेशन की सूचना वो मुख्यमंत्री महोदय को दे रहे, और मुख्यमंत्री जी ने उसको बहुत करारा जवाब दिया है. तो ये अभी स्पष्ट हुआ है कि राज्यपाल महोदय भारतीय जनता पार्टी के एजेंडा पर चल रहे हैं.